दसरा मेळावा गेली 3-4 महिन्यांपासून सातत्याने चर्चेत असलेला मुद्दा. उद्धव ठाकरे विरुद्ध शिंदे गट, मेळावा कोण गाजवणार हा मुद्दा जितका महत्वाचा झालाय त्यापेक्षाही कोण किती कार्यकर्ते जमावतायत, कार्यकर्त्यांची कोण कशी सोय करतायत यावरूनही चर्चा रंगली आहे. आता हेच बघा ना. गरिबाची रोटी आहे, रोटी नाही गद्दाराची नाही आहे. आम्ही स्वतः आमच्या खर्चानं आम्ही गाडी करून आले. पाहिलात, एकीकडे शिंदे गटाकडून कार्यकर्त्यांची VVIP व्यवस्था करण्यात आली आहे, तर दुसरीकडे काही शिवसैनिक थेट गावातून भाकरी बांधून शिवतीर्थावर दाखल झाले आहेत. इतकंच नव्हे तर शिंदे गटाकडून कार्यकर्त्यांना सभास्थळी आणण्यासाठी विशेष गाड्यांची व्यवस्थाही करण्यात आली आहे. तर तिकडे काही शिवसैनिक पायी चालत शिवतीर्थावर पोहोचले आहेत. पण प्रश्न असा आहे, शिंदे गटाने केलेली खटाटोप खरंच प्रभावी ठरणार की उद्धव ठाकरेंकडून दाखवण्यात आलेल्या साधेपण शिवसैनिकांमध्ये पुन्हा नवं चैतन्य निर्माण करणार, हे तर येणारा काळच सांगू शकेल. परंतु पैसा आणि सत्तेच्या बळावर शक्ती प्रदर्शन करता येतं हेच या सर्व चित्रांमधून स्पष्ट होतं. दसरा मेळावा आणि शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा. अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी सकाळच्या सर्व सोशल मीडिया हँडलला भेट द्यायला विसरू नका.